चला तर आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत असं राजम्याचं कालवण बनवूयात याला पांढरा घेवडा किंवा बऱ्याच ठिकाणी राजमा असं सुद्धा म्हटलं जातं राजम्याची ही गरमा गरम भाजी भाकरी सोबत चुरून अप्रतिम लागते सोबतच पांढरा भात असेल तर मात्र वर्णाची तर अजिबात गरज पडत नाही नमस्कार मंडळी मी तृप्ती तृप्तीच किचन करता आपल्या रेसिपी चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आशा करते की तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त मस्त खात असाल तर चला आजच्या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत घेवड्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी घेवडा छान सोलून घ्यायचा आणि दोन ते तीन पाण्याने चांगला तो धुवून घ्यायचा आहे राजमा असाच न वापरता हा थोडासा जर परतून तुम्ही घेतलात ना तर याची चव अप्रतिम लागते यासाठी हलकासा तवा इथे मी गरम करून घेतलेला आहे अगदी अर्धा चमचा तेल यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता हे तेल थोडंसं गरम झालं की यानंतर राजमा पाण्यातून चांगला निथळून घ्यायचा आणि या तेलावरती सोडायचा आता हा राजमा चांगला आपल्याला डाग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पण राजमा परतत असताना खूप जास्त घाईसुद्धा करायची नाही मिडियम फ्लेमवरती हा राजमा चांगला एक सारखा सगळ्या बाजूने हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे असा राजमा जर तुम्ही परतून घेतलात तर भाजीला वे वे एक वेगळीच चव येते त्यामुळे या पद्धतीने एकदा तरी ट्राय नक्की करून पहा हा राजमा सतत हलवत बसण्याची अजिबात गरज नाही तव्यावरती हा सगळ्या बाजूने असा पसरून ठेवला की मग तो एका बाजूने अगदी व्यवस्थित असा भाजला जातो आणि मग एखाद्या मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही पुन्हा एकदा हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने पसरून ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित एकसारखे हे राजमे भाजले जातात तर हे बघा एक तीन ते चार मिनटामध्ये राजमा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजला जातो इथे हा राजमा अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आता हा आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात राजमा भाजून झाला आता मस्त चमचमी तशी भाजी बनवण्यासाठी एक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे पाव वाटी भरून ओलो खोबरं घेतले दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत दोन मिडियम साईजचे कांदे इथे उभे पातळ चिरून घेतलेत मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि सोबतच इथे मी घेतलेला आहे एक चमचा भरून धने तर हे धने जरूर घ्या धन्यांमुळे खूप भारी टेस्ट येते अगदी फ्रेश कुठलेले धने असतात यामुळे हे आणखी जास्त स्वादिष्ट भाजीमध्ये लागतात आता हे वाटण आपल्याला परतून आहे तर यासाठी तवा पुन्हा मी गरम करून घेतलाय अर्धा चमचा याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि यावेळेस आपल्याला यामध्ये कांदा आलं लसूण आणि खोबरं आपल्याला परतून आहे इथे तुम्ही ओलं खोबरं नाही घेतलं तरी सुद्धा चालू शकतो सुकं खोबरं तुम्ही इथे वापरू शकता आता हे सगळ्यात आधी घातलेलं साहित्य थोडंसं ओलसर आहे भाजण्यासाठी थोडंसं जास्त वेळ लागतो यासाठी सगळ्यात आधी आपण हे भाजून घेणार आहोत तर मीडियम टू हाय फ्लेमवरती थोडंसा रंग येईपर्यंत हे सगळं साहित्य आपल्याला परतून घ्यायचंय तर हे बघा एक तीन ते चार मिनिटांमध्ये हे सगळं साहित्य हलक्याशा रंगावरती परतून झालं आता यावेळेस इतर साहित्य यामध्ये घालायचं आहे तर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि सोबतच आपल्याला यामध्ये आखे धने सुद्धा घालायचे आहेत कढीपत्ता आणि या धन्यांमुळे खरंच भाजीला स्वाद खूप छान येतो बऱ्याचदा काय होतं की आपण कढीपत्ता भाजीमध्ये घालतो किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा वापरला जातो पण हा खाताना साईडला काढून ठेवला जातो जर तुम्ही हा कढीपत्ता वाटणामध्येच घातला तर भाजीची टेस्टही वाढते आणि काढून टाकण्याचं ऑप्शन अजिबातच राहत नाही यामुळे कढीपत्त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते आपसुकच आपल्या शरीरामध्ये जातात आता, आता कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत इतर सगळ्या साहित्यांना चांगला रंग येईपर्यंत हे साहित्य चांगलं परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटांमध्ये हे सगळं साहित्य चांगलं भाजलं गेलं आता सगळ्यात शेवटी उरलेलं साहित्य म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा आपल्याला थोडीशी परतून घ्यायची तुम्ही कच्चीच जर कोथिंबीर वाटणामध्ये घातलीत तर वाटण हिरव्या कलरचं होतं यामुळे कोथिंबीर थोडीशी परतून घ्यायची इथे एक तुम्हाला अत्यंत खास टिप कधीही वाटणामध्ये नुसतीच कोथिंबीरीची पानं घेण्यापेक्षा अशी कोवळी देठंसुद्धा घ्यायची किंवा एक वेळ तुम्ही पानं नाही घेतलीत तरी तरीसुद्धा चालू शकतं नुसतीच कोवळी कोवळी देठंसुद्धा अगदी मस्त टेस्ट देतात तर हे बघा इथं वाटण्याचं सगळं साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे मस्त डार्क रंगावरती हे आलं आहे गॅसची फ्लेम मी इथं बंद केलेली आहे आता हे गरमागरम मिक्सरमधून बारीक न करता चांगलं थंड होऊ द्यायचंय जर तुम्हाला पाण्याची गरज लागली तर इथे दोन ते तीन चमचे पाणी तुम्ही वापरू शकता आता हा राजमा अगदी झटपट तयार व्हावा यासाठी आधीच उकडून घ्यायची गरज नाही यासाठी आपण डायरेक्टच हे राजम्याची भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत कुकर इथे मी गॅसवरती चढवलेला आहे हलकासा तो गरम झालाय यामध्ये आहे एक ते दीड पळी भरून तेल तेल हलकंसं गरम झालं की तयार केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त बारीक असं हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे आता घातलेलं हे वाटण नुसतंच तेलामध्ये दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे तर आधी चांगलं वाटण परतून घ्यायचं आणि मग यानंतर मसाले यामध्ये घालायचे आहेत तर हे बघा एक दोन मिनटांसाठी म्हणजे हलकंसं हे वाटण कोरडं होईपर्यंत मी इथं परतून घेतलेलं आहे यामध्ये मी घातले पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये घरगुती काळा मसाला घालायचा आहे किंवा इथे तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालू शकतं तर जवळ आसपास दोन चमचे भरून मी इथं घरगुती काळा मसाला घातलेला आहे आता यानंतर इथे मी घेतलेला आहे छोले मसाला छोले मसाल्यामुळे अगदी मस्त टेस्ट येते किंवा याऐवजी चना मसाला तुम्ही घेतलात इथे मी रेडीमेड छोले मसाला वापरलेला आहे किंवा चना मसाला तुम्ही इथे वापरू शकता तर दोन टी स्पून भरून मी हे छोले मसाला यामध्ये घातलेला आहे तुम्ही राजव्यासाठी किंवा जे काही कडधान्य असतात यासाठी तुम्ही छोले मसाले नक्की ट्राय करून पहा बघा भाजीची टेस्ट अगदी दुपटीने वाढते आता भाजीला चांगला रंग यावा यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर मी एक चमचा यामध्ये घातली आहे घातलेले हे कोरडे साहित्य चांगले या वाटण्यासोबत परतून घ्यायचे आहेत तर हे वाटण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल किंवा मसाले खाली तळायला चिकटत असतील तर अशा वेळेस थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे हे अजिबात करपत नाही तर हे बघा हे सगळं साहित्य मला हलकंसं कोरडं वाटतंय किंवा जे काही मसाले आहेत ते तळाला खाली आहेत आता यावेळेस अगदी एक पाव वाटी भरून आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे किंवा दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय तर हे बघा फक्त एक दोन मिनिटांसाठी हा मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे मस्त खमंग चमचमीत असा सुवास येतो यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपण भाजून ठेवलेला जो राजमा आहे तो सुद्धा आताच यावेळेस आहे आता वाटण्यासोबत हा राजमा आणि कोथिंबीर चांगली दोन ते तीन मिनिटांसाठी परतून आहे तर हे बघा मसाल्यांसोबत राजमा मी चांगला परतून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला या यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथे तुम्ही साधं पाणी किंवा गरम केलेलं पाणी घालू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये बरंचसं सा वाटण साईडला शिल्लक होतं यामुळे मी यामध्येच पाणी घातलेलं आहे म्हणजे हे वाटण आपलं अजिबातच व्हायला जात नाही आता तुम्हाला किती भाजी पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता एक लक्षात घ्या की जेव्हा आपण कुकरमध्ये भाजी बनवत असतो यावेळेस पाण्याचा अगदी परफेक्ट अंदाज ठेवायचा आहे कारण यामध्ये खूप जास्त पाणी आटलं जात नाही किंवा भाजी शिजवण्यासाठी जास्त पाण्याची गरज पडत नाही यामुळे तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे याचा अंदाज तुम्ही आत्ताच घ्यायचा आहे तर जवळ आसपास दीड ग्लास भरून मी पाणी यामध्ये घातलं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालूयात आणि हे सगळं साहित्य चांगलं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरच्या तीन ते चार मिडियम टू हाय फ्लेम वरती शिट्ट्या करून घेऊयात तर हे बघा चार शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त व्यवस्थित असा राजमा शिजला जातो इथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा चांगला थंड झालेला आहे यामधली वाफ निघून गेली आहे यावरचं झाकण काढून पाहिलं हो, तुम्ही आत्ताच यावरची तरी बघू शकता आपण कुकरमध्ये जरी ही भाजी केली असली तरी मस्त तर्री येते आणि आता इथे राजमा शिजला आहे की नाही हे सुद्धा एकदा चेक करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अगदी मौसूत असा राजमा शिजलेला आहे जर तुमच्या कुकरच्या पटापट शिट्ट्या होत असतील तर तुम्ही एखादी जास्त शिट्टी करून घेतली तरीसुद्धा चालेल आता यावरून मस्त फ्रेशली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आता तुम्ही बघू शकता ही भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे किंवा आपण जे वाटण तयार केलं होतं यामध्ये मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे भातासोबतच काय तर मस्त गरमागरम भाकरीसोबत ताव मारू शकता इतकीही चमचमीत आणि टेस्टी तयार होते अगदी साधंसं एक वाटण तुमच्यासोबत शेअर केलं की ज्यामुळे या राजम्याची जी चव आहे ती अगदी मस्त येते यामुळे या, या पद्धतीने एकदा तरी वाटण तयार करून ही राजम्याची भाजी नक्की ट्राय करा आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून मला नक्की कळवा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात राहा